म्हणजे पूर्वीचे ज्याला आपण मागासवर्ग म्हणत होतो त्या सामाजिक न्याय विभागाचा प्रदेश होता, अध्यक्ष म्हणून आपल्यापुढे थोडक्यात मी बोलणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आपल्या जिल्ह्यामध्ये आमचे सहकारी संतोषजी नरवडे या ठिकाणी काम पाहतात आणि त्यांचा प्रयत्न असतो आपल्या जिल्ह्याच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ते जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांचा अहवाल दिला आहे असं मला कळतं. मित्र, आपल्याला कल्पना आहे की नागपूर जिल्हा किंवा नागपूर शहर हे महाराष्ट्राच्या त्या नकाशावर अतिशय आगळंवेगळं आणि अतिशय महत्त्वपूर्ण शहर म्हणून ओळखलं जातं. काही लोक नागपूर हे वेगळी स्वतंत्र राजधानी झाली पाहिजे अशा प्रकारचे देखील स्वतंत्र विदर्भ झाला अशीही मागणी करतात. पण ते केवळ राजकारणासाठी त्या गोष्टी चाललेल्या असतात, त्या खोलात मी जाणार नाही. पण तो नागपूर शहराचं सकाळच्या सभेत देखील सांगितलं की एक वेगळं वैशिष्ट्य याच्यासाठी आहे की या नागपूरच्या पवित्र भूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये एक सामाजिक परिवर्तनाची फार मोठी चळवळ केली. आपल्या सर्वांना कल्पना आहे 14 ऑक्टोबर उद्या आहे. त्या 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये पहिल्यांदा धर्मांतर केलं. खरं म्हणजे हे धर्मांतर का केलं, काय त्यांना अपेक्षित होतं, या सर्व गोष्टीची प्रचंड मोठी चर्चा या सर्व कालखंडामध्ये झालेली आहे. मग त्या खोलामध्ये आपण जाणार नाही. परंतु समाजामध्ये स्थित्यंतर झालं पाहिजे, बदल घडला पाहिजे, या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे. कारण जी काही व्यवस्था होती पूर्वीची ती व्यवस्था कालबाह्य आहे, अन्यायकारक आहे. उदाहरणार्थ सामाजिक व्यवस्था ही अन्यायकारक आहे. म्हणजे जातीपातींची व्यवस्था होती, जातींची आपली समाज होता आपल्या देशामध्ये आणि हा जातींचा समाज हा शोषणावर आधारित होता. म्हणजे जेव्हा जाती असतात तेव्हा जर शोषणावर आधारित असतील तर एक जाती दुसऱ्याचं शोषण करते अशा प्रकारचा पूर्वी इतिहास होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की अशा प्रकारची शोषणावर आधारित असलेली जाती व्यवस्था मला मान्य नाही. म्हणून त्यांनी राज्यघटना लिहिली. राज्यघटनेमध्ये सर्वांना समान केलं. राजा असेल, प्रधान, कुणी त्या पूर्वाश्रमीचा कुणी असेल, मोठा ब्राह्मण असेल आणि सर्वात पूर्वीचा जो कोणी शूद्र असेल, त्या सर्वांना एका पातळीवर अशा प्रकारचा आपल्या भारतीय राज्यघटनेचा कायदा निर्माण केला बाबासाहेबांनी की सर्वांना समानतेचा अधिकार दिला. तर मी तुम्हाला का सांगतो की राजकारण देखील अशा गोष्टीसाठी आहे की राजकारणातून देखील एक प्रकारचं स्थित्यंतर, एक बदल, एक चेंज ज्याला म्हणतात तो आला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या वाटचालीमध्ये काय करतोय, हे जे राजकारण करतो ते राजकारण देखील माणसाच्या, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे याच्यासाठी आहे. म्हणून मी सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या धर्मांतराचा आणि त्यांच्या परिवर्तनाचा इथे उल्लेख केला. फार जास्त खोलामध्ये त्या ठिकाणी मी बोलणार नाही. तुम्हाला तुम्ही म्हणाल की हे बाबासाहेबांच्यावरच बोलायला लागले, परंतु तो स्वतंत्र आणि फार मोठा विषय आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेमध्ये देखील आपल्याला जी काही माहिती आहे की राज्यघटनेमध्ये प्रस्तावना ज्याला प्रियांबल म्हणतात, त्या प्रियांबलमध्ये या देशाच्या लोकशाहीला एक दिशा दिलेली आहे, या देशाच्या लोकशाहीला एक ध्येय दिलेलं आहे, त्याला उद्देशिका म्हणतो आपण. आधी नवीन शिकलेल्या मुलांनी पाहिलं असेल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये फर्स्ट पहिलं जे पान आहे त्या पानावर लिहिलं आहे की प्रियांबल ज्याला आपण म्हणतो किंवा उद्देशिका म्हणतो, त्याच्यामध्ये देखील काय म्हटलेलं आहे की या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण होईल. या देशामध्ये खऱ्या अर्थाने अशा प्रकारची लोकशाही की ज्या लोकशाहीमध्ये सर्व धर्म समान असतील, सर्व धर्मांना समानतेची वागणूक दिली जाईल, अशा प्रकारची व्यवस्था असेल, सर्वांना समानतेचे अधिकार दिले जातील, सर्वांना म्हणजे अशा प्रकारचे इथे समाजवाद निर्माण होईल. म्हणजे आर्थिक समता देखील असेल, सामाजिक समता देखील असेल. म्हणजे इतकी उत्तुंग आपल्याला ध्येय या भारतीय राज्यघटनेने दिली आहे. त्या ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे राजकारण आहे करणे असं मी स्वतः समजतो. आणि आपले नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब किंवा आता आपले प्रदेशाध्यक्ष यांच्या देखील डोक्यामध्ये जे निश्चितपणे ध्येय आहे, तर आमचा हा जो समाज आहे त्या समाजाला खऱ्या अर्थाने समतेकडे, न्यायाच्या भूमिकेने न्यायाकडे घेऊन त्यांच्या जीवनामध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होता का म्हणे अशा प्रकारची भूमिका ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील आहे, हे मी तुम्हाला इथे अतिशय ठामपणे सांगू इच्छितो. मित्र, या पार्श्वभूमी विचार करताना राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कसा विचार करतो याचा थोडक्यात जर तुम्हाला आठवण करून द्यायची झाली तर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की विदर्भ, खरं म्हणजे विदर्भामध्ये आपण गेल्या मी मधल्या काळामध्ये सारखं वाचत होतो आणि आता देखील आपण पाहतो की शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये आत्महत्या करतात.
विदर्भातले शेतकरी जास्तीत जास्त संख्येने आत्महत्या करतात. आपल्या देशामध्ये महाराष्ट्र एक नंबर आत्महत्या करण्यामध्ये का करतात? कारण जीवन त्यांना प्रिय प्यारं नाहीये का? त्यांना प्रेम वाटत नाही का आपल्या जीवनाबद्दल? जगण्याची त्यांना इच्छा नसते का? परंतु का आत्महत्या करतात? की या देशामध्ये जी व्यवस्था आहे त्यामध्ये कर्जबाजारी होतात, आपला घर चालू शकत नाही, मुलांना शिक्षण देता येत नाही, मुलीचं लग्न करता येत नाही. अत्यंत अशा कोंडीत सापडलेला शेतकरी शेवटी कुठलाही पर्याय राहत नाही म्हणून आत्महत्या करतो. हे जेव्हा पाहिलं तेव्हा आमच्या ज्या पक्षाने आपल्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे सुनील तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली अलीकडच्या काळामध्ये गेल्या एक वर्षापासून जे आंदोलन चालू आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विरोधी आंदोलन आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे याच्यासाठी आपल्या पक्षाने जो कार्यक्रम केला त्यामध्ये फार मोठी संघर्ष यात्रा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली झाली. विदर्भामध्ये देखील ती यात्रा येऊन गेली आणि नंतर एक वातावरण बदलत गेलं. या लोकशाहीमधला शेतकऱ्यांचा जगण्याचा हक्क सांगण्याचा प्रयत्न करत असताना आदरणीय दादांनी आदरणीय तटकरे साहेबांनी अन्य सर्व नेत्यांनी प्रयत्न केला की शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये. आणि या सरकारने या शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला जो बोजा आहे जे कर्ज आहे ते माफ केलं पाहिजे अशी ठाम मागणी केली. सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं? सुरुवातीच्या काळामध्ये हे तुमच्या नागपूरचे मुख्यमंत्री म्हणजे नागपूरचे रहिवासी त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफी कदापि करणार नाही, याच्यासाठी करणार नाही, त्यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांना आम्ही समर्थ करू, त्यांना आम्ही भांडवली खर्च करू त्यांच्या शेतीमध्ये, ते दुसऱ्या गोष्टी काय बोलायला आल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी एकदा असं प्रश्न विचारला आमच्या पक्षाला की तुम्ही कर्जमाफी मागता कशासाठी कर्जमाफी द्यायची? ज्या पवार साहेबांनी तुम्हाला 71,000 कोटींचं कर्ज माफ केलं होतं तरी देखील शेतकरी आत्महत्या करतात ना? मग शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर कर्ज माफ कशाला करायचं? अशा प्रकारची देखील चर्चा, अशा प्रकारचा युक्तिवाद फडणवीसांनी केला. तेव्हा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार, तटकरे साहेब, आमचे सर्व आपला पक्ष त्यांच्या विरुद्ध जबरदस्त मैदानामध्ये उतरला. आणि गेल्या 4-6 महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सारख्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या असतील, त्या बातम्यातून सांगितलं की आज या ठिकाणी संघर्ष यात्रा, त्या ठिकाणी संघर्ष यात्रा केल्यामुळे सर्व शेतकरी संघटित झाले आणि ते देखील आपल्या पक्षाला खऱ्या अर्थाने एक श्रेय द्यायला लागले, ते नव्हे तर ते अभिनंदन करायला लागले की तुम्ही चांगल्या प्रकारचा हा घेतल्यानंतर शेतकरी देखील मैदानात उतरले. तुम्हाला कल्पना आहे की नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संप सुरू केला आणि मग त्यांनी सांगितलं जर आम्हाला कर्जमाफी दिली नाही तर आम्ही शेतकरी संपावर जाऊ. असं म्हटल्यानंतर फडणवीसांची एवढी मोठी कोंडी झाली की फडणवीस खाली पाय उतार झाले. ते म्हणते शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. आता कर्जमाफ कसं केलं वगैरे ते आपल्याला तटकरे साहेब सांगतील, त्याच्या खोलामध्ये मी जाऊ शकणार नाही. परंतु सांगण्याचा हेतू आहे, हा जो आपला पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि या पक्षाने अशा प्रकारचा संघर्ष केला गेल्या 6 महिन्यापासून की त्या संघर्षामुळे कर्जामध्ये बुडालेला आमचा शेतकरी त्याच्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज आज बाजूला करण्यामध्ये आमच्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फार मोठी कामगिरी केली आहे. आणि जो 30,000 कोटी रुपये आम्ही कर्जमाफी करू अशा प्रकारचे, म्हणजे विरोधी पक्षात असताना देखील आमच्या पक्षाने अशा प्रकारे चांगल्या प्रकारची कामगिरी करावी, या गोष्टीचा देखील आपण सर्वांनी विचार केला. म्हणून मी खरं म्हणजे या ठिकाणी अधिक जास्त बोलणार नाही, जाता जाता एवढंच सांगेन मित्रांनो की नागपूर हे हा जिल्हा देखील हा विदर्भातलं एक कॅपिटल सिटी आहे, महत्वाचं शहर आहे, इथं संत्र्याचा मोठा सगळा व्यापार आहे. अनिल देशमुख साहेब आपले फार मोठे नेते आहेत, आमच्या महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांना मी खरं म्हणजे विनंती करणार तुमच्या वतीने की आगामी काळ हा आपला असणार आहे. काल परवा आपण सत्तेमध्ये होतो त्यावेळेला आपल्याला बरोबर आपण सगळं सर्व काही गोष्टी करत होतो, पण आता विरोधी पक्षात असताना ही सर्व गोरगरीब जनता तुमच्या पाठीशी तुमची वाट बघते आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही लढाईला तयार व्हा. आगामी काळामध्ये सत्ता ही तुमचीच असणार आहे, त्यासाठी मैदानात आणि लढाईला तयार व्हा. आमचे सर्व छोटे मोठे आमचे दलित मागासवर्गीय हे सगळे तुमच्या पाठीची खंबीरपणे उभे राहतील आणि लढाईला तयार राहतील अशा प्रकारचे देखील मी निश्चितपणे ते सांगू. म्हणून मी अधिक जास्त बोलता मी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की आगामी काळामध्ये जो काही संघर्ष असेल त्या संघर्षामध्ये हे लोक देखील मागे राहणार नाही. कारण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यामध्ये दलित शेतकरी देखील 10% आहे. तो जो जेवढ्या काही आत्महत्या होतात त्यामध्ये 10% दलित आहे. तुम्ही म्हणाल की दलित शेतकरी का आत्महत्या करतात, तर खरं म्हणजे त्यांचं पोट देखील शेतीवर असतं. त्यांची जरी स्वतःची शेती नसली, ते भूमिहीन शेतमजूर जरी असले
जो मोठ्या शेतकऱ्याची शेती पिकली नाही तर शेतमजुराला काय मिळणार, त्याला रोजंदार देखील मिळत नाही. एकतर त्याला मग दुसऱ्या परगावात जावं लागतं, त्याला स्थलांतर करावं, त्याला पुणे मुंबईकडे जावं लागतं, आणि तिकडे एवढं सॅच्युरेशन झालं की तो फुटपाथवर देखील राहू शकत नाही. 1973 दुष्काळामध्ये मी पाहिलंय, तरुणापान कार्यकर्त्यांच्या वेळेस पाहिलं की जे मराठवाड्यातून आलेले दुष्काळग्रस्त शेतकरी किंवा दलित शेतकरी तिथल्या पुण्या मुंबईच्या फुटपाथवर जगताना तुम्ही देखील मुंबईला पाहिले असतील किंवा या नागपूरमध्ये देखील आले असतील. म्हणजे जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा शेतकऱ्यांचे जर हाल होतात, शेतकऱ्यांना फायदा अन्न राहत नाही, मग शेतमजुरांना काय मिळणार आहे? आणि शेतमजुरांना नव्हे तर बाकीचे जे 12 बलुतेदार असतात त्यांना कुठले व्यवसाय मिळणार? आणि म्हणून त्यांचे देखील फार आबाळ होते, त्यांचे देखील संसार फार धोक्यात होतात येतात, आणि मग त्यांच्या मुलांना बाळांना देखील शक्य जगणं शक्य होत नाही, आणि मग ते देखील आत्महत्या करायला लागतात. अशा प्रकारची एक निश्चितपणे एक पाहणी आमच्या लक्षात आली. आणि म्हणून मित्र, आगामी काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं आहे की दीपावलीपर्यंत शेतकरी या फडणवीस सरकारने सांगितलेलं आश्वासन दिलेलं आहे की दीपावलीपर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. जर त्यांनी कर्जमुक्त केलं नाही तर दीपावलीनंतर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त जंग, एक जबरदस्त लढाई करायची आहे. त्या लढाईला तयार राहा अशा प्रकारचं आवाहन करून माझे दोन शब्द तुम्ही